महाराष्ट्र सरकारच्या हुकुमशाही धोरणाविरोधात बंड पुकारीत आपल्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी जवळपास 18 लाख कर्मचारी आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर उतरले आहेत. 5 वर्ष आमदार खासदार राहून स्वतः पेन्शन घेणारे राजकीय नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना पेन्शन घेणे न्यायिक वाटते, तर मग आपले संपूर्ण आयुष्य कर्मचारी सेवा करण्यात घालवितो तर मग त्याला पेन्शन का नाही. दुसऱ्या बहुतेक राज्य सरकारांनी ही मागणी मान्य करून तेथील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून तेथील कर्मचाऱ्यांबरोबर न्याय केलेला आहे. मग महाराष्ट्रातील हे असे कसे राज्य करते व सरकार आहे ज्यांना निवडून आणणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांबरोबर न्याय करता येत नाही. तर मग नको असा राजा व अशी सरकार जी कर्मचाऱ्यांचे हक्क देऊ शकत नाही, त्यांच्याबरोबर न्याय करू शकत नाही. चला तर मग आता वेळ आली आहे यांना पाय उतार करण्याची, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सर्व कर्मचारी संपात उतरल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.